सर्व गोविंदा पथकांचं मी मनापासून स्वागत करतो, सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या वेळचा गोविंदा जोरात आहे ना, तुम्हाला गोविंदाची सुट्टी पण दिली आहे आणि 10 लाखाचा विमा पण दिलेला आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासूनची आपल्या सर्वांचीच मागणी की गोविंदाला कबड्डी खो खो प्रमाणे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणजे साहसी खेळामध्ये त्याचा समावेश झाला पाहिजे अशी जी मागणी होती ती देखील आम्ही काल मान्य करून टाकलेली आहे. प्रताप सरनाईक आणि आपले सर्व लोकप्रतिनिधी सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होते. सरकार हे तुमच्या सगळ्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे आणि गोविंदाचं पण आहे. आणि म्हणून गोविंदासाठी 3 निर्णय आपण महत्त्वाचे सरकारने घेतले. एक म्हणजे सार्वजनिक सुट्टी देऊन टाकली, दुसरं म्हणजे दुर्दैवाने घडू नये, अपघात होऊ नये याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घेऊन गोविंदाचे थर लावायचे आहेत. परंतु दुर्दैवाने काही झालं तर 10 लाखाचा विमा देखील सरकारने या ठिकाणी घोषित केलेला आहे. आणि आता प्रो कबड्डीप्रमाणे तुमचा प्रो गोविंदा देखील पुढच्या वर्षापासून सुरू होईल आणि याला अगदी इतर खेळाप्रमाणे मान्यता मिळेल. त्यामुळे जे स्पोर्ट्समधून ज्यांना 5% नोकऱ्यांमध्ये कोटा असतो ते देखील आपल्याला त्याच्यामध्ये देखील सहभागी होता येईल. जोरदार टाळ्या. खरं म्हणजे आज आपण सगळेजण मागच्या ना बघू दे मोठ्या उत्साहामध्ये या गोविंदा उत्सवात सहभागी झालेला आहात. हा टेंबी नाका म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा टेंबी नाका आणि ही टेंबी नाका म्हणजे गोविंदाची पंढरी आहे. इथे आज श्रद्धा कपूर यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो, त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो. कपूर नाव असलं तरी त्या मराठीत भाषण केलं त्यांनी आणि त्यांची आई कोल्हापूरचे आपले मराठी कुटुंबात श्रद्धा कपूर मराठीच आहे. जोरदार टाळ्या उद्या. छत्रपती शिवाजी महाराज की. त्या सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि दरवर्षी असे आपले कलावंत टेंबी नाक्याला या दिघे साहेबांच्या दहीहंडीचा मान सन्मान वाढवत असतात. आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली ही दहीहंडी गोविंदा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फोफावलेला आहे. मुंबईतला प्रत्येक गोविंदा या टेंबी नाक्याला सलामी देऊन पुढे जातो, आपल्या गोविंदाची सुरुवात करतो. इतिहास आणि ही परंपरा आपली आहे आणि म्हणून आपली संस्कृती आणि परंपरा वाढवण्याचं जोपासण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलं. मग सगळे त्यांचे उत्सव गणेशोत्सव असतील, गोविंद आहे, नवरात्री आहे, सगळे उपक्रम आहेत हे अविरतपणे अखंडपणे आजही तसेच सुरू आहे दिघे साहेबांच्या पुण्यामुळे आशीर्वादामुळे. आणि म्हणून मला या ठिकाणी या दहीहंडी उत्सवाला येताना उपस्थित राहताना विशेष आनंद होतोय की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं देखील स्वप्न होतं की एक दिवस ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आणि हे दिघे साहेबांच्या भगिनी अरुणाताई यांनी माझ्याजवळ बोलून दाखवलं. काय त्या माणसाची दूरदृष्टी असेल, काय त्यांचे विचार असतील आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या दहीहंडी उत्सवाला मला उपस्थित राहता आलं
हे माझं मी भाग्य समजतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो। आपल्या सगळ्यांना माहित आहे जे काय एक दीड महिन्यामध्ये घडलं आपण ते सगळं पाहिलेलं आहे आणि तुम्ही आता या हंड्या फोडताय, आम्ही देखील सगळ्यात मोठी हंडी फोडली दीड महिन्यापूर्वी। तशी हंडी कठीण होती ना आणि खूप उंच होती, पण फोडली आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे, बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे, दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे। आणि 50 थर लावले आम्ही, 50 थर। गुवाहाटीला जायचंय आणि मुंबई सुरत वाया गुवाहाटी, गुवाहाटीला पण आपण जाऊया लवकरच दर्शनाला कामाख्या देवीच्या। आणि म्हणून हे थर जे आहेत हे थर वाढत जातील आपले, याच्यामध्ये काही काळजी करण्याची आवश्यकता नाही। फक्त मी आपल्याला एवढंच सांगतोय की हे सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। या सरकारमध्ये सगळ्यांना न्याय देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे। हे तुमचं सरकार आहे, हे सगळ्यांचं सरकार आहे। आणि म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो की उत्सव आपली परंपरा जल्लोषामध्ये आपण साजरी करा, परंतु काळजी घेऊन करा। कोविडचं संकट देखील अद्याप गेलेलं नाही, नष्ट झालेलं नाही, त्यामुळे थोडंसं आपल्याला जरी वाटलं, कुठे संशय आला, कुठे जर सिम्पटम वाटले, तर ताबडतोब आपण तपासणी करून, कारण कोविड आणि स्वाईन फ्लू आणि डेंग्यू याचा देखील एक साथीसारखं जे फैलाव होतोय त्याची देखील आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं, एक बैठक घेतली, गणपती उत्सव देखील मोठ्या जल्लोषात साजरे झाले पाहिजे हेही मी सांगितलं। काही मर्यादा वगैरे बस झाल्या, आता 2-2.5 वर्ष आपण मर्यादा निर्बंध पाळले, अरे म्हणजे नियम तर पाळलेच पाहिजे। आणि म्हणून गणपती उत्सव हा आपला दैवत आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण गणेशोत्सव, आणि म्हणून त्यातल्या देखील नियम अटी आम्ही बाजूला केल्या, निर्बंध शिथिल केले, मंडपाला देखील जे काही पैसे घेत होते तेही माफ करून टाकले। किती मिळणार आहेत त्याच्यामधून पैसे? सगळ्या परवानग्यांचे पैसे माफ केले सरकारने। एका 2-2.5 वर्ष कोविडमध्ये आपण या ठिकाणी संकटामध्ये होतो आणि म्हणून विघ्नहर्त्याने यावेळी विघ्न दूर केलेलं आहे। या विघ्नहर्त्याचा उत्सव देखील मोठ्या उत्साहात आपण साजरा करूया, नवरात्रोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा करूया। हे करत असताना फक्त काळजी घेऊया, नियम पाळूया, एवढंच आपल्याला सांगतो। आणि या राज्यामध्ये सर्वसामान्य माणूस जो आहे त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न आपला शिवसेना भाजपा युतीचं सरकार करेल, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। हा तर सगळ्यांना, सगळेच आपले आहेत, म्हणजे मी नेहमी सांगतो हे सरकार कुणाचं आहे, सगळं सर्व आपलं सरकार आहे। आज तुम्ही सगळे मुख्यमंत्री झालेला तुम्हाला वाटतं ना? कारण मला वाटत नाही अजून मुख्यमंत्री, मी तुमच्यातलाच आहे। त्यामुळे असंच आपल्याला पुढे जायचं आहे, या राज्याचा विकास करायचा आहे, या राज्याला प्रगती पथाकडे न्यायचं आहे, या सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा आहे। त्यामध्ये सगळेच घटक आले। आज फोटोग्राफर डे आहे का? फोटोग्राफर डे आहे, तुम्हाला देखील शुभेच्छा सगळ्यांना, फोटोग्राफर लोकांना, मीडियाच्या लोकांना खूप 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 शुभेच्छा। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या सर्व गोविंदा पथकांचं मी स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। काळजी घेऊन आपण या ठिकाणी गोविंदाचे थर लावा आणि आपल्याला कुठेही दुखापत होणार नाही अशी काळजी सर्वांनी घ्या, एवढीच विनंती आपल्याला करतो। पुन्हा एकदा आपले टेंबीनाका मित्रमंडळ, सगळे आयोजक जे आहेत यांचं मनापासून मी, नरेश मस्के इकडे आहेत, सुधीर आहे, कोकडे आहे, हेमंत आहे, राहुल आहे, कमलेश आहे,
सगळे निखिल विखिल सगळे पवन आहे सगळ्या सगळ्यांची नावं घेत नाही. हा सुरेश कुठे आहे तू? हाय. सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. हा खरं म्हणजे तुम्हाला आनंद वाटला ना इकडे? टेंबी नाका हे आपली एक शान आहे आणि मान आहे अभिमान आहे. त्यामुळे हा दिघे साहेबांचा आपला एक बालेकिल्ला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.